पारनेर तालुक्याच्या भाळवणी येथे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर उभारले. या कोविड सेंटर मध्ये राहतच निलेश लंके या रुग्णांची दिवसरात्र सेवा करत आहेत आणि त्यांच्या या कामाचं आता संपूर्ण देशभरातून जगभरातून कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंके यांना फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं आणि त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असं देखील म्हटलं होतं. तर राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, हसन मुश्रीफ अशा अनेक नेत्यांनी या कोविड सेंटरला भेट दिली होती आणि निलेश लंके यांचं हे स्वतः येऊन तिथे काम पाहत त्यांचं कौतुक देखील केलेलं पाहायला मिळालं. सध्या निलेश लंके या कोविड सेंटरमुळे चर्चेत आहेत. आता निलेश लंके यांच्या हाती भगवा दोरा पाहून आजही त्यांच्यातील शिवसैनिक जिवंत आहे का आणि आता निलेश लंके हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे अशा चर्चांना उधाण आलंय. तर निलेश लंके हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे या चर्चा का होत आहे हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमचे व्हिडिओ जर युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. सध्या निलेश लंके यांची ओळख पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अशी आहे. शिवसेनेमध्ये जडणघडण झालेले लंके आता राष्ट्रवादीमध्ये आहेत. आजही निलेश लंके यांच्या हातावर शिवबंधन आहे. जर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेत येण्याची हाक दिली तर तुम्ही साथ द्याल का असा प्रश्न निलेश लंके यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील पोराला ज्या पक्षानं आमदार केलं ते मी विसरू शकत नाही. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे माझं दैवत आहे. हातावरील शिवबंधनाबद्दल बोलताना तो जसं पाहतो तसं ते दिसतं. काहींना ते शिवबंधन वाटेल तर काहींना तो मंदिरातील धागा वाटेल असं लंके यांनी म्हटलंय. मी शिवसेनेत होतो पण माझा आता शिवसेनेसोबत काही एक संबंध नाहीये. मी राष्ट्रवादीचा शरद पवारांचा एक सच्चा भक्त आहे आणि म्हणूनच मी आरोग्य मंदिराचं नाव देखील शरद पवारांच्या नावाने ठेवलंय. त्यामुळे निलेश लंके यांनी सांगितले की नसानसामध्ये राष्ट्रवादी आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये पुन्हा निलेश लंके जाणार नाही हे स्वतः निलेश लंकेनी सांगितलंय. निलेश लंके हे कडवं शिवसैनिक होते. नेमकी ती गोष्ट काय ही देखील आपण जाणून घेऊयात. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची आणि बाळासाहेब ठाकरेंची देखील एक छोटीशी गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की निलेश लंके हे 5वी-6वीत असताना तेव्हा हंगा बस स्थानकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे थांबले होते. गर्दीतून वाट काढत निलेश लंके बाळासाहेबांपर्यंत पोहोचले. बाळासाहेबांना जवळून पाहण्याची इच्छा होती त्यामुळे ते बाळासाहेबांजवळ गेले. बाळासाहेबांनी देखील या लहानग्या निलेशच्या डोक्यावर हात ठेवला आणि तेव्हापासून निलेश लंके यांना समाजकारणाचं वेड लागलं ते आजतागायत कायम आहे. आणि त्या दिवसापासून लंके हे कडवट शिवसैनिक बनले होते असं सांगितलं जातं. जानेवारी 2019 मध्ये लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेत शिवसेना आमदार विजय औटी यांच्याशी न पटल्याने त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता आणि म्हणूनच निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. शिवसेनेमध्ये घडलेल्या निलेश लंके यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आणि समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. तर दुसरीकडे निलेश लंके हे स्टंटबाजी करतात असं देखील म्हटलं जात आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पर्यायामध्ये राष्ट्रवादीवरच आपली निष्ठा असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय. कारण यासारखे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या HW News मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.